हॅलो व्ह्यूअर्स, वेलकम टू प्रांजल्स रेसिपी। आज आपण आपल्या लहानपणी खाल्लेले कोकोनट केक कसे बनवू शकतो ते पाहणार आहोत। तर क्रिसमस स्पेशल आपण हे केक बनवतोय, तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सो आपण इथे कोकोनट केक बघतोय जे लाल कलरचे असायचे। आता किती जणांनी खाल्लेत मला माहिती नाही, आणि जर तुम्ही ते खाल्ले असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर इथे मी एक बेस घेतलेला आहे, जो आपण अर्धा किलोचा केक बनवतो म्हणजे 6 इंचाच्या टिनमध्ये आपण जो बेक करतो तोच हा स्पंज आहे, ठीक आहे। तर तुम्ही इथे चौकोनी सुद्धा घेऊ शकता, जर चौकोनी घेतलं त्याचं वेस्टेज कमी जाईल। पण आज इथे मी गोल घेतेय कारण की मला तुम्हाला केक दाखवायचा आहे, फक्त मी तुम्हाला जस्ट दाखवतीये, ठीक आहे। तर आता हे काय करूया, वरचा जो लेअर आहे तो आपण पूर्ण रिमूव्ह करून टाकूयात, आणि याचे फक्त आपल्याला दोनच लेअर इथे करायचे आहेत, ठीक आहे। आणि जर तुम्हाला असे केक बनवायचे असतील तर शक्यतो जे बेस आहे ते आदल्या दिवशी जर लावले तर त्याचं जे कटिंग आहे ते छान होतं। आता बघा, हा एकदम ताजा ताजा बेस आहे म्हणजे आत्ताच थंड झालाय, त्यामुळे जरा कटिंगला आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, ठीक आहे। तर आता साईडचा कोणताही भाग मी कट करणार नाहीये, आणि दोनच लेअरमध्ये आपण हे इथे कट करून घेऊया, ठीक आहे। तर बघा या पद्धतीने। तर आता बघा, इथे आपण एक कटर घेतलेला आहे, कुकी कटर किंवा आपण याने जे कटिंग करतो चॉकलेटचं तेच हे कटर आहे, आणि व्यवस्थित आपण याचे जे राऊंड आहेत ते इथे कट करून घेऊया। जर तुम्हाला मध्ये जर फिलिंग नको असेल तर तुम्ही पूर्ण बेसचेच फक्त कटिंग घेतलेत तरी देखील चालेल, ठीक आहे। तर आता जेवढे कटिंग होतील आपण याने तेवढे कट करून घेऊयात। तर आता यामध्ये काय होतं, कधी कधी वेस्टेज पण भरपूर जातं, तर आता वेस्टेज टाळण्यासाठी आपण काय करूयात, इथे थोडासा परत हा जो बेस आहे तो इथे चिकटवून घ्यायचा, आणि नंतर अशा पद्धतीने आपण तो व्यवस्थित बनवायचा, ठीक आहे। तर हा सुद्धा एक राऊंड तयार झालेला आहे। नंतर पुन्हा एकदा हा थोडासा फोल्ड करायचा आहे मधून, आणि नंतर हा एक सर्कल इथे आपण कट करूयात, म्हणजे जे वेस्टेज आहे ते आपलं कमी जाईल। तर असं आपण आयडिया करून केक बनवू शकतो, म्हणजे वेस्टेज न होता, ठीक आहे। थोडंसं आता जेवढं वेस्ट झालं तेवढं साईडला करूयात। तर बघा, इथे जे कटिंग आहेत ते मी करून घेतलेले आहेत बरोबर सर्कलमध्ये, आणि इथे एका वाटीमध्ये जॅम देखील घेतलेला आहे, तर रेग्युलर फ्रूट जॅम आहे। तर आता आपण काय करूयात, हे जे पीसेस आहेत याला जॅम लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, ठीक आहे। आता 5 स्लाइस बरोबर झालेले आहेत, तर आपले जे केक आहेत ते बरोबर आपले 10 स्लाइस झाले, तर आपले केक जे आहेत ते बरोबर 5 होणार आहेत, ठीक आहे। तर हा एक आपला केक तयार झालाय, आता हा आपण साईडला ठेवूया, आणि अशाच पद्धतीने उरलेले सर्व जे केक आहेत ते आपण इथे बनवून घेऊया। तर इथे बघा, जो कटिंग होता तो आपण सुरुवातीला इथे असा चिकटवून घेऊया, आणि नंतर वरून आणखी थोडासा जॅम लावून दुसरं कटिंग बरोबर यावर आपण ठेवून देऊया, म्हणजे आपला वेस्टही गेलेलं नाहीये काही, आणि आपला केक जो आहे तो एकदम ओके झालेला आहे, ठीक आहे। हा एक आपण साईडला ठेवूया। आणि अशाच पद्धतीने सर्व जे आपले आपण केक बनवणार आहोत ते इथे बनवून घेऊ। आता बघा, सर्व जे आपले केक आहेत ते रेडी झालेत। आता आपण काय करूया, वरच्या बाजूने इथे हा जो जॅम आहे तो लावून घ्यायचा आहे, फक्त खालची बाजू आपल्याला स्किप करायची, आणि साईडने सुद्धा हे जे जॅम हा जो जॅम आहे तो आपल्याला व्यवस्थित इथे लावून घ्यायचा आहे। आता यामध्ये थोडंसं तुम्ही स्ट्रॉबेरी ग्लेज मिक्स केलं तरी देखील चालणार आहे। आता थोडेसे हात आपले मेसी होणार आहेत, पण काही हरकत नाही, ठीक आहे। स्वच्छ हात धुवूनच आपल्याला ही जी प्रोसिजर आहे ती करायची आहे, ठीक आहे। तर असेच सर्व 5ही आपल्याला रोल जे आहेत आपले ते रेडी करायचे आहेत, ओके। तर आपण आपला दुसरा केक सुद्धा इथे रेडी करून घेऊया। आता सध्या तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये अजूनही या केकची क्रेज जी आहे ती गेलेली नाहीये, आणि माझ्या लहानपणी मी हे जे केक आहे ते खूप खाल्लेले आहेत, आणि माझे ते फेवरेट होते, मला खूप आवडायचे हे। तर बघा, अशा पद्धतीने आपण सर्व रोल बनवून इथे रेडी करून घेऊया। आता इथे तुम्ही बघू शकता आपले जे केक आहेत ते मी रेडी करून घेतलेले आहे, आणि इथे साईडला थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे, आणि त्याला लाल कलर इथे मी मिक्स केलेला आहे। तर व्यवस्थित आपण सुरुवातीला हे मिक्स करून घेऊया, ठीक आहे। जर हे डेसिकेटेड कोकोनट तुम्हाला मिक्सरमधून थोडंसं फिरवून घ्यायचं असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता। आता व्यवस्थित केक इथे उचलायचा आहे, आणि यामध्ये
छान आपल्याला रोल करून घ्यायचं आहे. ठीक आहे, रोल करून घेतल्यानंतर साईडने रोल केल्यानंतर वरच्या बाजूने सुद्धा हे जे डेसिकेटेड कोकोनट आहे ते या केकला लावून घ्यायचे आहे. आता खालची बाजू याची तशीच ठेवायची आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता आपला एक केक मस्तपैकी रेडी झालेला आहे. आता हा मी साईडला ठेवते आणि अशाच पद्धतीने इतर उरलेले सर्व केक जे आहेत ते बनवून घेते. तर आणखी एक तुम्हाला दाखवते. तर सुरुवातीला काय करूयात आपण, साईडने व्यवस्थित हे जे डेसिकेटेड कोकोनट आहे ते मस्त केकला लावून घेऊया आणि नंतर वरच्या बाजूने सुद्धा इथे छान प्रेस करून आपल्याला इथे उरलेलं डेसिकेटेड कोकोनट लावून घ्यायचं आहे. तर बघा किती छान आपला केक रेडी झालेला आहे आणि खायला सुद्धा तितकाच टेस्टी लागणार आहे. तर आपले केक जे आहेत ते बनवून रेडी आहेत. आता इथे पाइपिंग बॅग मध्ये क्रीम घेतलेली आहे आणि त्याला वन्यमचं नोजल मी लावून घेतले. आता यावरती आपण थोडंसं डेकोरेशन बनवूयात. तर डेकोरेशन सुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही करू शकता आणि नाही केलं तरी चालेल. तर बघा क्रिसमस स्पेशल आपण हे केक बनवलेले आहेत. तर दिसायला तुम्ही बघू शकतात किती छान दिसत आहेत, टेम्पटिंग दिसत आहेत. तर वरच्या बाजूने हवं असेल तर तुम्ही एखादं स्प्रिंकल सुद्धा यावरती टाकू शकता. तर इथे आपण कलरफुल स्प्रिंकल्स यावरती टाकून घेऊया. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.